आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तर तुझ्या मागे सहस्त्र भुजांची शक्ती घेऊन मी उभी असेल. गौरी, तू तुझ्या प्रेमाशी प्रामाणिक राहून माझ्यावर श्रद्धा ठेवून राहा. मी तुझ्यातच आहे. तुझ्या प्रत्येक प्रयत्नात ही तुझी शक्ती होईल. चला, प्लॅन नंबर 168 सुद्धा फेल. खर तर ना रेवती आंटी, ह्या छोट्या शवाईत मावणार नाही. आपण भिंतीवर लिहून ठेवलं पाहिजे तुझे फसलेले प्लॅन्स. काय म्हणतेस सुमित? मस्करी करतोस माझी? मस्करी? मी मस्करी करतोय? मस्करी तूच करतेस तुझी स्वतःची. काहीतरी फडतूस प्लॅन्स बनवतेस आणि मग रुद्र आणि गौरी ते उधळून लावतात. मी फक्त हिशोब ठेवतो एवढंच. सुमित, माझ्यावर आवाज चढून काय होणार आहे? ज्यांच्यावर चढवायचं त्यांच्यावर तू नाही चढवत, कारण ते तुला जमणार नाही. आता काय, आता गेल हातातून आपल्या सगळं. आता मेहंदी होईल, हळद होईल, लग्न लागेल, हनीमून सुद्धा करतील, पण आपण काहीच नाही करू शकलो. खरं तर ना तुझ्या प्लॅन्स मध्ये अडकून बसलो मी, म्हणून माझ्या हातातून सगळं गेलं. आता आपण फक्त बँड वाजवू शकतो. नको कशाला, बँड तर आपलाच ऑलरेडी वाजलाय. मी बास, आता एक शब्द जरी पुढे बोललास तर काय? तुझ्याच्याने काहीच होत नाहीये. आता आपल्या हातून गेलं सगळं. चला, अशा प्रकारे रेवती पैठणकरांची सत्ता मिळवण्याची कहाणी निष्फळ संपूर्ण. एवढं सोपं नाहीये. माझ्या कहाणीचा शेवट मीच लिहिणार. ऐकायचं नसतं ना, म्हणून नाही सगळं झालं. आई, तू पार्टनरला रागवू नकोस, मी रागवली आणि समजवलं पण. गौरीजी, थँक्यू. तुम्ही नसतात तर मी, पण तुम्हाला हे सुचलं कस? देवीची कृपा. दुसरा काही विचारच नाही आला डोक्यात.
माझं प्रेम जाऊ दिलं नाही. रुद्र सर, हे लावायचं होतं. मी लावेल. काय हे? देवीचं कुंकू आहे. भिट्टी अगं थांब बर, हे बघ डोळे चोळू नकोस, त्रास होणार तुला. मला दिसत नाही. काही नाही, काही नाही होणार, शांत थांब बर. थांब नको बिट्टी. रुद्र सरीला डॉक्टर कडे घेऊन जायचं का आपण? गौरीजी तुम्ही घाबरू नका. अचानक डोळ्यात बोट गेले म्हणून ती घाबरली. रुद्र सर आहो, तिला दिसत नाही आहो. तिच्या डोळ्याला काय झालं तर? काही होणार नाही बिट्टी, बळ घाबरू नको. हे बघ डोळा नाही चोळायचा, इकडे बघ, इकडे बघ, शांत शांत. मी काय बोलते ते ऐक फक्त. डोळे मीट, हळू. काही नाही झालं डोळ्यांना, शांत. पटकन बरे होणार तुझे डोळे. आता मी फूक मारतो. आता बरं वाटतंय. आता हळूहळू डोळे उघड बघू. दिसतंय आता? हो बिट्टी, असं आगाऊपणा करायचं नाही बाळा. काळजी वाटते ना. मला मिळालं, माझं शस्त्र मिळालं. बिट्टीसाठी जीव टाकतात ना दोघ, मग बिट्टी त्यांना जर एकत्र आणू शकते तर दूरही करू शकते.